Today we are going to learn the most famous story in the standard 8, Androcles and the Lion. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. Here, students, we can see a kind, gentle and courteous. Courteous means polite man called Androcles. These are underlined words, are the qualities of Androcles. त्या Androclesच्या qualities आहे. बऱ्याच वर्षाआधी Androcles नावाचा दयाळू, नम्र आणि प्रेमळ असा एक व्यक्ती राहत होता. But he had a very cruel master. He had very cruel master. Here master means malak. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. Slaves means gulam. किंग, नोबल अँड अदर वेल्दी मेन मीन श्रीमंत व्यक्ती, राजाप्रमाणे श्रीमंत व्यक्तीच जुन्या काळामध्ये पुअर पीपलला स्लेव म्हणून वापरत होते, गुलाम म्हणून वापरत होते. Androcles वॉज ए स्लेव. हू वॉज Androcles? Androcles वॉज ए स्लेव. द स्लेव वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. दे वेअर फोर्स. द Slaves were forced to work for their masters. त्यांच्यावर बंधन असायचं, त्यांच्या मालकांसाठी काम करायचं. They had to do what their master told them. They had to do what their master told them. त्यांच्या मालकांनी सांगितलेलं जे काही काम असेल ते त्यांना करावं लागायचं. They had no freedom. They had no freedom. And no rights. त्यांना कोणताही स्वातंत्र्य आणि अधिकार नव्हते. Even they were unhappy with their master, they could not leave him. Though they are unhappy or they are not happy with their master, they could not leave their master. They were bound by law. The meaning of the bound by law means strictly forced to follow the law. म्हणजे नियमाने बांधलेले असणे. द स्लेव वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एवर वीक्ड ही माईट बी. वीक्ड मीन्स क्रूर, निष्ठूर, निर्दयी. हाऊ मेनी वीक हिज मास्टर बट दे वॉन्टेड टू फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑर द ऑर्डर ऑफ द मास्टर. Androcles did not like his heartless, weak master. Androcles did not like his heartless and weak master. How was the master? Heartless and weak. Androcles' master was heartless and weak. His master star his slave. हिज मास्टर स्टार, उपाशी ठेवणे. स्टार मीन्स उपाशी. अँड ऑफन म्हणजे नेहमी. व्हीप म्हणजे चापकाचे फटके मारणे. हिज मास्टर स्टार हिज स्लेव अँड ऑफन व्हीप देम. चापकाने मारायचा सुद्धा. Androcles फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. डेथ म्हणजे मृत्यू. वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अशा मालकाची नोकरी करण्यापेक्षा डेथ इज बेटर. मृत्यू बरा. ही केप्ट लुकिंग. केप्ट लुकिंग मीन्स सर्चिंग आउट फॉर ए गुड अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी मीन्स संधी. ही वॉज सर्चिंग फॉर द गुड अपॉर्च्युनिटी ऑर केप्ट लुकिंग फॉर द गुड अपॉर्च्युनिटी. तो चांगल्या संधीची वाट बघून राहिलेला होता. ॲट फर्स्ट चान्स ही गॉट. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि त्याला पहिलीच संधी मिळाली.
ही एस्केप म्हणजे सुटका होणे, निष्ठून पडणे. ही एस्केप फ्रॉम दी क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. क्लचेस, हियर इज द वर्ड क्लचेस. क्लचेस मीन्स टाईट होल्ड, तावडीतून सुटका होणे आपण त्याला म्हणू. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. नाऊ अल्दो अँड्रोक्लीस हॅड दस रन अवे, दो द अँड्रोकस रन अवे, ही वॉज नॉट कोवार्ड. कोवार्ड मीन्स भित्रा, वन हू गेट इझिली अफ्रेड. दो द अँड्रोकस रॅन अवे फ्रॉम द मास्टर, बट ही वॉज नॉट कोवार्ड. तो पळून गेला तरी तो काही भित्रा वगैरे नव्हता. ही टूक शेल्टर इन फॉरेस्ट. फॉरेस्ट मीन्स जंगल. आणि ही टूक शेल्टर इन फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट. व्हॉट इज मीन बाय वाईल्ड बीस्ट? हिंस्त्र पशु, वन्य प्राणी. नॉट अफ्रेड ऑफ, ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट दॅट रोम. रोम म्हणजे भटकणे. द फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये, म्हणजे जंगलामध्ये भटकणाऱ्या हिंस्त्र पशूची त्याला भीती वाटत नव्हती. ही डीड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओवर हिज हेड. डीड नॉट माइंड म्हणजे त्याला त्याची ही काळजी वाटत नव्हती की त्याच्या डोक्यावर कोणतंही छप्पर नाही, म्हणजे राहायला घर नाही, याचं त्याला वाईट वाटत नव्हतं. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड. ही वॉज हॅपी, ॲक्च्युअली ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेअर एवर ही विश. ज्याप्रकारे पक्षी कोठेही जाऊ शकतात, कोठेही जाऊन उडू शकतात, त्यांना कोणतीही सीमा नाही, अशाच प्रकारे तोसुद्धा आता मुक्त आहे, स्वतंत्र आहे, याचा त्याला आनंद होता. वन डे, व्हॉट हॅपन वन डे? वन डे ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. वन डे ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एक दिवस तो वॉन्डर जंगलामध्ये भटकत होता, फिरत होता. ही सडनली म्हणजे अचानक केम फेस टू फेस विथ अ लायन. अचानक ते तो सिंहासमोर आला आणि सिंह त्याच्यासमोर. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन अँड फ्ली. व्हॉट इज मीन बाय फ्ली? फ्ली मीन्स रन अवे. फ्ली मीन्स रन अवे. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू बी फ्ली. पळून जाऊशा त्याला वाटलं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव. व्हॉट इज या? ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव ऑर सीईंग हिम. ऑन सीईंग हिम म्हणजे त्याला असं वाटलं की आपण पळून जावं, परंतु सिंह मात्र त्याला पाहून कोणतीच मुवमेंट करत नव्हता. इट नायदर ग्रॉल्ड नॉर रोअर्ड. सिंह गुरगुरला सुद्धा नाही. सिंह गुरगुरला नाही. इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पीटियसली. इन फॅक्ट द लायन वॉज वॉचिंग ॲट अँड्रोकस पीटियसली. पीटियसली म्हणजे इन पीटियस मॅनर. दयेने, दयाळूपणे, दयेने तो सिंह अँड्रोकल्सकडे बघत होता. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. ग्रेट पेन मीन मोठ्या दुःखामध्ये जणू काही सिंह होता. सिंह त्याच्याकडे दयेने बघत होता. अँड्रोकल्स पॉज. अँड्रोकल्स पॉज. पॉज मीन्स थांबला. देन ही मूव व्हेरी कॉशियसली. कॉशियसली मीन्स व्हेरी केअरफुली. मूव म्हणजे हालचाल केली. अँड्रोकल्सने व्हेरी केअरफुली हालचाल केली टुवर्ड्स द लायन. स्टेप बाय स्टेप तो सिंहाकडे हळूहळू जायला लागला, एक एक पाऊल. द लायन मोन. मोन मीन्स मेड पेनफुल साऊंड. कन्हने.
दुखी असतानाचा आवाज सिंह करत होता अँड व्हिंपर्ड क्राईड पेनफुली. व्हिंपर्ड मीन्स क्राईड पेनफुली. सिंहसुद्धा दुःखाने विव्हळत होता. प्लीज हेल्प मी इट्स आई सीम टू से. जणू काही सिंह म्हणत होता प्लीज हेल्प मी मला मदत कर. अँड्रोकल्स मला मदत कर. इट्स आई सीम टू से. जणू काही सिंहाचे डोळे म्हणत होते. वेन अँड्रोकल्स ड्रीव नियर. ड्राचा पास्ट टेन्स ड्रीव. वेन अँड्रोकल्स ड्रीव नियर द लायन लोअर्ड इट्स हेड. सिंहाने त्याचं डोकं खाली केलं. लोअर्ड म्हणजे खाली वाकवणे. अँड बिगॅन टू लिक इट्स पा. पा म्हणजे पंजा. सिंहाने मान खाली केली आणि स्वतःचाच पंजा चाटायला सुरुवात केली. देन अँड्रोकल्स सॉ दॅट द लायन्स पा वॉज वाउंडेड. अँड्रोकल्स सॉ दॅट द लायन्स पा वॉज वाउंडेड. सिंहाचा पंजा जखमी होता. सोअर अँड सोलन. सुजलेला सुद्धा होता. जखमी होता आणि सुजलेला सुद्धा होता. ऑन क्लोजर लूक म्हणजे आणखी जवळून बघितल्यावर. अँड्रोक्लीस नोटीज दॅट अ बिग थॉर्न. थॉर्न मीन्स काटा. अ बिग थॉर्न हॅड पर्स वन ऑफ लायन्स टो. सिंहाच्या एका पायामध्ये किंवा एका पावलामध्ये एक मोठा काटा पर्स म्हणजे खुपसलेला होता. सो धिस इज द कॉज ऑफ लायन्स डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे दुःख. ग्रेट ट्रबल. आणि हेच सिंहाच्या दुःखाचं मोठं कारण होतं. थॉट अँड्रोक्लीस. अँड्रोक्लीसला असं वाटलं की बिकॉज ऑफ द लाबिक थॉर्न पर्स इन द पॉज ऑफ ए ऑटो ऑफ ए लायन दॅट इज वाय द लायन वॉज इन ए ग्रेट डिस्ट्रेस. समनिंग अप ऑल द करेज. नाऊ नेक्स्ट पॅराग्राफ. समनिंग अप. समनिंग अप मीन्स ट्राईंग टू बी ब्रेव. हिंमत बांधणे आपण त्याला मराठीत म्हणू. समनिंग अप ऑल द करेज. हिंमत लावली त्याने कारण सिंहासमोर जाणे काही सोपं काम नाही आहे जखमी असला तरीही. समनिंग अप ऑल द करेज अँड्रोक्लीस स्ट्रेच हिज हँड. स्ट्रेच म्हणजे लांबवला. स्ट्रेच म्हणजे लांबवणे. हिज हँड म्हणजे स्वतःचा हँड. स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. त्याने स्वतःचा हात सिंहाच्या इंज्युअर्ड पॉकडे लांबवला. He was afraid that the lion would attack him. At the same time, he was afraid that the lion would attack him. त्याच वेळी त्याला भीतीसुद्धा वाटत होती की सिंह आपल्यावर अटॅक तर नाही करेल. आपल्यावर हल्ला. अटॅक मीन्स हल्ला. इफ ही टच द सॉलन पॉ. जर आपण सिंहाचा सुजलेल्या पंजाला हात लावला तर सिंह आपल्यावर अटॅक तर नाही करेल ना. But the lion seemed to understand his good intention. परंतु सिंहाला त्याचं जे योग्य हेतू आहे चांगला हेतू आहे तो कळला असावा की अँड्रोकिलीस आपल्या पायाला हात लावत आहे कारण त्याला तो काटा काढायचा आहे. लाईक दॅट स्टुडंट्स वी विल स्टॉप हियर. द नेक्स्ट टॉपिक ऑर द नेक्स्ट पॅराग्राफ वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. नाऊ You have to read the words highlighted in black here and try to understand the meaning of these words. Okay. Thank you.